नमस्कार, मी सचिन मोरे। आपण पाहताय जनादेश वृत्त वाहिनी। पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या। जागर जनजागृतीचा अभियाना अंतर्गत जनतेने नोंदित केलेल्या 12,000 हरकती सूचना अर्जांना आज महापालिका मुख्यालयात दशरथ भगत यांनी जमा केले। यावेळी त्यांच्या समवेत निशांत भगत व वैजयंती भगत, शैलेश घाग व जागर जनजागृतीचा उपक्रम राबवणारी संपूर्ण टीम उपस्थित होती। व्हिज्युअल। शहराच्या प्रारूप विकास आराखड्याची जनजागृती नवी मुंबई महापालिकेनेच करावी ही मागणी व सूचना 12,000 नागरिकांनी अर्जाद्वारे व्यक्त केल्या आहेत। नागरिकांच्या या भावनांचा आदर महापालिकेने निदान आता तरी करावा अशी आग्रही मागणी नवी मुंबईकरांची असल्याचे सांगत नागरिकांना प्रथम सांगावे मग हरकती सूचना मागावे असे दशरथ भगत यांनी या प्रसंगी म्हटले। नवी मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेला प्रारूप विकास आराखडा, त्याच्यावर नागरिकांनी सूचना आणि हरकती घ्याव्या आणि त्या सूचना हरकती घेण्यासाठी प्रथम महानगरपालिकेने त्यांचा फायदा कुठे आहे आणि यात हरकती सूचना कशा घ्याव्यात त्याची जनजागृती ही महानगरपालिकेने करावी आणि म्हणून नेहमी बचाव हा अभियान घेण्यात आला आणि 9 ठिकाणी नव्या मुंबई बेलापूरपासून तर ऐरोलीपर्यंत 9 ठिकाणी जे त्या सभा घेतल्या, जे कार्यक्रम घेतले, त्याच्यामध्ये एक साईन कॅम्पेनिंग आणि सूचना अर्ज या ठिकाणी भरण्यात आले आणि त्यांनी ते दिले। पहिले त्यांना सांगितलं, जी आमची टीम आहे त्या टीमने सांगितलं की आपल्याला हा जो प्रारूप विकास आराखड्याची कल्पना आहे का, तर त्यांनी सांगितलं कल्पना नाही। नंतर प्रश्न केला की प्रारूप आता विकास आराखडा काय असतो माहीत आहे का, माहीत आपण सूचना देऊ शकता का, नाही देऊ शकता। पण त्यांनी सांगितले सगळे देण्यासाठी आम्हाला पहिली महानगरपालिकेने आमची जागृती करावी, आम्हाला सांगावं, टेक्निकली सांगावं, आम्हाला पूर्ण आकलन व्हावं, मग आम्ही या सूचना देऊ शकतो, मग त्याच्यासाठी हा फॉर्म भरा। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल उपाडे, प्राजक्ता कांबळे, जनादेश वृत्तवाहिनी करिता।